सर गेले आपलं त्यांना ते बी उडवायचं, ते उडवले जात आपल्याला त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळत. ओके एसी बेसिक का काय नाव ते वकील फडणवीस साहेबांना एवढं कळायला पाहिजे की उलट आपण श्रेय घेऊ, त्यांना श्रेय मिळणार आपण घेऊ, शिंदे साहेब आपण दोघं घेऊ, तुम्ही नाही म्हणले तरी त्या निघणार आहे. विनंती असणार आहे माझी, परंतु या ठिकाणी जो थोडा विलंब लागतोय की हैदराबादची कागदपत्र जे प्राप्त झालेले आहेत किंवा सगळे सोयऱ्याच्यावरती आलेल्या हरकती आहेत ह्या गोष्टीकरता विलंब लागतो, त्यामुळं मी या ठिकाणी फार मोठी भूमिका न घेता मी एक आमदार आहे. शेवटी ज्या काही गोष्टी आहेत त्या माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई यांच्यावरती फार मोठी जबाबदारी शासनानं दिलेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाईच काही निर्णय घेतील, त्यांचं दादांचंही काल बोलणं झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी जरी उपोषणाचा विषय असला तरी शंभूराजे देसाई किंवा शासनाचे प्रतिनिधी दादांबरोबर चर्चा करतील. नाही मी बोललो, मी काही जे निरोप आहेत ते दोघांचे एकमेकाचे दिले, परंतु त्या दोघांमध्ये काही बोलणं आता झालेलं नाही. दादा मागचं उपोषण सोडवण्यामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका बजावली होती आणि आता तुम्ही स्वतःच्या नेत्यासाठी जे समाजासोबत किंवा जातीसोबत विश्वासघात केला आहे असं जरंगे पाटील काल म्हणाले. नाही मुळातच तसं नाही, मी त्याच जो दादांचा गैरसमज झालेला आहे की मुळातच मी आज प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की मी लहानपणापासून सुरुवातीचं जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून, माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झालेली आहे. समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही, समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचा थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही, परंतु काही मंडळींना मी निरोप दिली होती की मी आजारी आहे म्हणून, माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून, थोडा त्यामध्ये विषय झाला नाही तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून चार चार वेळेस माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले, मी मारता मारता वाचलो, 32 गुन्हे दाखल झाले, मला रिंगण करू करू पोलिसांनी मारलेला आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना, त्यामुळं समाजाकरता पूर्वीही काम केलंय, आजही करतोय आणि उदयही करणार. मी मुळातच दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही, त्या बाबतीमध्ये मी त्याला स्पष्टीकरण सांगितलं की मी माझ्या पोटाचं थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या पोटाला या खाण्यामध्ये आल्यामुळं आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं ती माझ्याबद्दल गैरसमज नको विनाकारण. मी काम करणारा कार्यकर्ता आहे मराठा महासंघाचं पहिल्यापासून, मी जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झालेली आहे, विनाकारण माझ्याबद्दल गैरसमज नको, त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो आणि या माध्यमातून आणखीनही चर्चा काय झाल्या आहेत त्या चर्चा मी जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं, जो रोल मला करता येईल तो प्रामाणिकपणानं मी करेन. शंभूराज देसाई असतील चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? मुळातच ज्यावेळेस गेल्या एक महिन्यापूर्वी जरंगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो होतो, त्यांचं बोलणंही करून दिलेलं होतं आणि त्या दोघांमध्ये समन्वय व्हावं आणि हा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई, मुंबरे मामा आणि मी तिघांनी या ठिकाणी जरंगे पाटील साहेबांची भेट घेतली उपोषणस्थळी आणि ह्या आरक्षणाचे जे काही मुद्दे दादांनी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपोषण सुटलं. त्यानंतरही माननीय चंद्रकांतदादा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे व शासनातले मराठा आमदारांची बैठक त्या ठिकाणी झाली. त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षणविषयी चर्चा झाली. अशा सातत्यानं दोन बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या. त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादलाही अधिकाऱ्यांची टीम 11 अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या बाबतीमध्ये जी कागदपत्रं मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवली. शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्रं उपलब्ध झालेली अशा रीतीनं एक एक टप्प्यावरती हा विषय पुढे जातोय आणि या ठिकाणी
जर रंगीतदा पाटील साहेबांकडे मी गेल्या 12-13 दिवसापूर्वी मला थोडं येण्यामध्ये अडचण निर्माण झाली. कारण मी आत्ताच दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशनमध्ये सुद्धा मी 3 दिवस होतो, कारण माझ्या पोटाला इन्फेक्शन झालेलं होतं, त्यामुळं मला या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही, समन्वय साधता आला नाही, त्यामुळं थोडा त्यांच्यामध्ये काही एक समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का, की टाळण्याचा कुठलाही विषय नाही. मी आणखीनही मुंबईला चाललेलो आहे, या दादा परवा दिवशी उपोषणला बसतायत. आणखीन आत्ताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर पण बोललेलो आहे, दरेकर साहेबांबरोबर पण बोललेलो आहे. उद्याही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस मागं घेण्याकरता SIT च्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे, तोही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो. आणि भविष्यकाळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या आहेत त्या त्या ठिकाणी एक घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी सांगू इच्छितो. उपोषणशी की दादा परवा दिवशी उपोषणला बसतायत, त्यांच्याबरोबर चर्चा करा, वाटलंच तर आपण संभाजीनगरला या, परंतु दादा आता परवा दिवशीच उपोषणला बसणार आहेत आणि उद्या आपल्या सर्वांचं आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या वाघनाक्या जे लंडनवरून आणलेले आहेत त्याचा कार्यक्रम साताऱ्याला त्या भागामध्ये असल्यामुळं शंभूराजे देसाईंना उद्या थोडी अडचण त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं होती आणि परवा दिवशीच उपोषण आहे, त्यामुळं उद्या जी बैठक दादांची इच्छा होती की संभाजीनगरला बैठक व्हावी किंवा संभाजीनगरला शासनाच्या प्रतिनिधींनी यावं, ती थोडे अडचण होऊ लागलेली आहे, त्याच्यावरती पण काही मार्ग निघतोय का हे थोडं आम्ही चर्चा करून बघतो. आता तुम्ही मुंबईला जाणार आहे, फडणवीस साहेबांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असं नाही, मी उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे, फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे आणि शिवाय मी सातत्यानं भेटतच असतो आणि मराठा आरक्षणावरती मी सातत्यानं जी जी भूमिका मांडायची विधानसभेमध्ये मांडलेली आहे सातत्यानं मी सगळ्या मराठा आमदारांबरोबर चर्चा करत असतो आणि सकारात्मक निर्णय व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनही प्रयत्न करतो, आजही करतो, उद्याही करण, कधीही मोर्चा असेल मी त्याच्यामध्ये सहभागी होतो, आंदोलनामध्ये सहभागी, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्यामुळं जे फक्त 10-12 दिवस माझ्या आजारामुळं मला पोटाच्या येता आलं नाही तो विषय झाला, त्यामुळं दादांचं पण समाधान झालं कारण काल तो विषय झाला आणि मी लगेच तातडीनं आज ती चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो. राऊत साहेब, फडणवीस साहेब जेव्हा बैठक घेतात तेव्हा जे आमदार आतमध्ये जातात बाहेर येताना ते मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात असं जाणून घ्या पाटील म्हणले, नेमकी काय होतं बैठकीमध्ये? मला लक्षात आलं फडणवीस साहेबांनी जी बैठक बोलवली.